नमस्कार, मी सुनील शिंदे, पंचवटी सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. राज्य सरकारने शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्यांवर पुन्हा विचार करावा, पंकजा मुंडेंचा सरकारला सल्ला. तर ऑफलाईन बदल्या फक्त यंदाच्याच वर्षी, गैरव्यवहार झाल्यास कारवाई करू, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. सरकारी जाहिरातीत फक्त शिवसेना राष्ट्रवादी नेत्यांचेच फोटो, काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांची नाराजी. तर महाजॉब्स योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची की शिवसेना राष्ट्रवादीची, सत्यजित तांबे यांचा सरकारला सवाल. महाविकास आघाडी सरकार कौरवांचं सरकार, नारायण राणेंचा घणाघात. तर लवकरच राज्यात पांडवांचं राज्य येणार असल्याचा विश्वास केला व्यक्त. महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहे असं कुठेही वाटत नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण. आपल्या प्रत्येकारी लेखन प्रतिभेने विविधांगी साहित्याद्वारे शोषित वंचित समाज घटकांची व्यथा तसेच वेदना समर्थपणे मांडणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस. जिल्ह्यात ऑनलाईन शिक्षणासाठी डोनेट अ डिव्हाइस चळवळ, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा उपक्रम, जुने भ्रमणध्वनी दान करण्याचंही केलं यावेळी आवाहन. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील निंबापूर महालपाडा येथे एका कला शिक्षकाने स्वतःचे चित्र रेखाटून त्यावर मृत्यू दिनांक लिहून आपल्या फोटोला हार घालून गळफास घेऊन घरातच केली आत्महत्या. राजस्थानमधील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. दरम्यान या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपाला इशारा दिलाय. राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला तर तुमची गाठ थेट यशोमतीशी आहे असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. येवला तालुक्यात शेतकऱ्यांनी केला जुगाड, अल्प खर्चात तयार केले मशागत यंत्र, आधुनिक शेतीला वाजवी पर्याय, पिंपळगाव जलालच्या शेतकऱ्यांनी केलाय अभिनव प्रयोग. तर धुळे MIDC मध्ये स्थानिक मजुरांवर पुन्हा अन्याय, लॉकडाऊनमुळे परप्रांतीय काम सोडून गेले असता स्थानिक मजुरांना काम मिळाले होते, मात्र परप्रांतीय पुन्हा कामासाठी शहराची वाट धरू लागल्याने स्थानिक कामगार पुन्हा बेरोजगार होताना दिसतोय. शेतमाल विकणार कुठे, छावाजनक क्रांतीचा सवाल. बळीराजांचा संसार मोडू नका, मालाची नासाडी करणाऱ्या व्यवस्थेला केला इशारा. शेतकऱ्यांनी आपला माल विकायचा कुठे, तसंच कृषी उत्पन्न बाजार समितीने जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे विक्रीसाठी त्यांनी बसायचं कुठे असा सवाल नाशिक छावा जनक्रांती संघटनेने उपस्थित केला. या बातमीसोबतच वेळ झाली ते थांबण्याची, आपण कुठे जाऊ नका. यानंतर घेणार आहोत आपण बातम्यांचा सविस्तर आढावा. तोपर्यंत पाहत राहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ.